तीन संख्यांचे गुणोत्तर एकास दोनास सहा आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे, तर त्या तीनही संख्यांची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या. मित्रांनो, संख्या आहे तीन आणि या तीनही संख्यांची गुणोत्तर आहेत एकास दोनास सहा. प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी या प्रस्तुत गुणोत्तरासोबत एक्स गुणीला घ्या. आता या तीनही संख्यांचा गुणाकार 1500 म्हणून ही सर्व गुणोत्तर इथं गुणीला स्वरूपात दर्शवा. समोर तीनही संख्यांचा गुणाकार अर्थात 1500 हा गुणाकार करा. साइन दोन्ही 12 आणि 12 एक 12, एक्स गुणिला एक्स, एक्स वर्ग, एक्स वर्ग गुणिला एक्स, एक्स घन, म्हणजे हा संकलित गुणाकार 12 एक्स घन. समोर 1500. आता या एक्स घनला एकट करा. 1500 कडे जातानी हे 12 आता भागीला स्वरूपात दाखवावे लागतात. लक्ष द्या, एक्स घन बराबर हा भाग द्या. 12 एक 12 उरले 3 झाले 30, 12 दोन्ही 24, उरले 6 झाले 60, 12 पंच 60. आता लेकरांनो हे घनपद घालवायचं म्हणजे समोरील ही संख्या घनमुळात आणि या 125 चं घनमूळ 5, एक्सची किंमत मिळाली 5. ही 5 किंमत या सर्व गुणोत्तरात मांडा. 1 एक्स म्हणजे 1 गुणिला 5 अर्थात 5, 2 एक्स म्हणजे 2 गुणिला 5 अर्थात 10, आणि 6 एक्स म्हणजे 6 गुणिला 5 अर्थात 30. लक्ष द्या, तर त्या तीनही संख्यांची बेरीज किती. ह्या त्या संख्या 5, 10 आणि 30, म्हणजे 30 10 40 आणि 5 45, ही त्या तीनही संख्यांची बेरीज असेल हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संख्या शाब्दिक उदाहरणे आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.